श्री नवनाथ कथासार अध्याय 5 या अध्यायाच्या नित्य श्रवणाने आपल्यावरती नवनाथांची कृपा नक्कीच होईल. अध्यायाला सुरुवात करतोय. मच्छिंद्रनाथांनी हिंगुळा देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते पुढे 12 मल्हार नावाच्या अरण्यात आले. रात्रीच्या वेळी देवळात स्वस्तपणे झोपले असताना भर रात्री त्यांना मोठा आवाज ऐकू आला व असंख्य देवट्या दिसल्या. ते पाहून भूतावळी उठली असे मच्छिंद्रनाथांच्या मनात आले. काहीतरी चमत्कार दाखवून त्या सर्वांना प्रसन्न करून घ्यावे असा त्यांनी मनात विचार केला आणि लगेच त्यांनी स्पर्शास्त्राची योजना केली. त्या अस्त्राचा अद्भुत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावळ तिथल्या तिथेच खिळून राहिली. त्यांना हालचाल करता येईना ती सर्व भूते झाडाप्रमाणे एका जागी खुंटून राहिली. ती सारी नित्याप्रमाणे वेताळाला भेटायला निघाली होती, परंतु मध्येच हे घडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळांना भेटू शकली नाही. इकडे वेताळांनी ती का आली नाहीत याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूते त्यांच्याकडे पाठवली. तेव्हा कोणी एक सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे त्यांना समजले. मग तो जती कुठे उतरला आहे याचा शोध करीत फिरत असताना मच्छिंद्रनाथास वेताळांकडून आलेल्या भूतांनी पाहिले. तेव्हा ह्यांचेच हे अद्भुत काम असावे असे त्यांना वाटले. त्या भूतांनी मच्छिंद्रनाथांजवळ जाऊन त्यांची प्रार्थना केली की स्वामी, ही भूते पतित आहेत म्हणून ह्यांची मुक्तता आपण करावी, म्हणजे ते आपापल्या कामास जातील. ही सर्व भूते जमिनीला खिळून राहिली असता तुम्ही तेवढे मुक्त कसे राहिलात असे मच्छिंद्रनाथांना त्यांनी विचारले. त्यांनी उत्तर दिले की ही भूते आज का आली नाहीत हे पाहण्यासाठी वेताळाने आम्हाला येथे पाठवले आहे, तर महाराज यांची सुटका आपण करावी, म्हणजे हे वेताळाकडे नमस्कार करायला जातील. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी त्यांना कदापि सोडणार नाही, हा माझा निरोप तुम्ही वेताळाला त्वरित जाऊन सांगा. त्यावर भूतगण म्हणाले, हे योग्य नाही. मग मच्छिंद्रनाथ म्हणाले की तो किती प्रबल आहे हे मी प्रत्यक्ष पाहीन. मच्छिंद्रनाथांचा हा निरोप घेऊन ती भूते वेताळांकडे गेली आणि त्यांच्या पाया पडून म्हणाली, तिकडे एक जोगी आला आहे, त्याने शरभरतीरावरती भूते मंत्रशक्तीने एका जागी खिळवून ठेवले आहेत व तुमचीच हीच गती करण्याचा त्यांचा मनोमन विचार आहे. हे ऐकताच वेताळ फार रागावला. त्यांनी सर्व देशातील भूते आणण्यासाठी जासूद पाठवले. मग सर्व भूते तिथे येऊन पोहोचली. त्यांना वेताळाने सर्व हकीकत थोडक्यात सांगितली. मग सर्वजण आपापल्या फौजेसह शरभतीरी तिथे जाऊन दाखल झाले व तेथे त्यांनी भयंकर गोंधळ घातला. हे सर्व पाहून मच्छिंद्रनाथांनी भस्म मंत्रून ठेवले व त्यांचे सामर्थ्य किती आहे ते पाहण्यासाठी थोडा वेळ ते शांत उभे राहिले. नंतर त्यांनी वज्रास्त्र मंत्र जपून सभोवती एक रेषा ओढली व मस्तकावर वज्र शक्ती धारण केली. यामुळे भूतांना जवळ जाता येईन असे झाले. इकडे भूतांच्या राजांनी झाडे डोंगर वगैरे नाथांवर टाकले, परंतु त्यांचे काही चालले नाही. त्यांनी सर्व शस्त्रांचा अस्त्रांचा उपयोग करून पाहिला, परंतु मच्छिंद्रनाथांपुढे ते सर्वच दुर्बल ठरले. मच्छिंद्रनाथांनी स्पर्शास्त्राने सर्व भूतांना एका जागी बांधून टाकले. त्यावेळी पिशाशांच्या अष्टनायकांपैकी झोटिंग, खेळवा, बावरा, मम्मदा, मुंजा, महिषासूर व धुळोवान हे 7 जण मच्छिंद्रनाथांचे पाय धरून ओढण्याचा प्रयत्न करू लागले. पण इतक्यात नाथांनी चपळाईने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व दिशांकडे संरक्षणासाठी ठेवले व दानवास्त्र सिद्ध करून मृदू, कुमक, मरु, मलिमल, त्रिपूर, बळजेठी हे 7 दानव उत्पन्न केले. मग हे 7 दानव व 7 भूतनायक यांची चढाओढ सुरू झाली. एक पुरा दिवस त्यांचे युद्ध झाले. शेवटी दानवांनी त्यांना जेरीस आणताच ते अदृश्य झाले. अखेर मच्छिंद्रनाथांनी वासव शक्ती सोडून वेताळास मूर्छित केले. अगदी प्राण कंठाशी आल्यावर निरउपायाने वेताळ अभिमान सोडून मच्छिंद्रनाथांना शरण गेला. वेताळासह सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथांची प्रार्थना केली की तुम्ही आमचे प्राण घेऊ नका. आमचे प्राण वाचवले तर आम्ही जगात तुमची कीर्ती पसरवू. तुम्ही सांगताल ते काम करू. यमाजवळ यमदूत आहेत, विष्णूजवळ विष्णूदूत आहेत, त्याचप्रमाणे आम्ही सर्व आपापल्या पिशाच फौजेसह तुमच्याजवळ राहून
तुमची आज्ञा मानू, याप्रमाणे आम्ही वागलो नाही तर आमचे सर्व पूर्वज नरकात जावत. अशा तऱ्हेने भूतांनी दीनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथांनी सांगितले, शाबरी विद्येवर मी कवित्व केले आहे, जो मंत्र ज्या शक्तीचे असेल त्याप्रमाणे तुम्ही वागा. जपमंत्राबरोबर हुकूम कार्यसिद्धी केली पाहिजे, तुम्ही मंत्रपाठ करायला मदत केली पाहिजे, तसेच मंत्र घुकून त्याची साधना करणाऱ्यांचाही मंत्र सफल झाला पाहिजे. हे सर्व म्हणणे सर्वांनी आनंदाने कबूल केले. नंतर अभिक्ष कोणते हे सर्व त्यांना नाथांनी सांगून ठेवले आणि मंत्रांच्या सिद्धतेची ग्रहणामधील वेळ निश्चित केली. याप्रमाणे मच्छिंद्रनाथांनी सर्व भूतांना वश केले व वेताळांकडून सर्व गोष्टी कबूल करून घेतल्या. नंतर विमुक्त अस्त्राच्या साह्याने त्यांना मोकळे केले. नंतर सर्वजण मच्छिंद्रनाथांच्या पाया पडले आणि त्यांनी त्यांचा जय जयकार करून त्यांची स्तुती केली व सर्वजण स्वस्थानी गेले. तशा प्रकारे श्रोते हो, श्री नवनाथ कथाचारचा अध्याय 5 मच्छिंद्रनाथांचा वेताळांवर विजय इथे समाप्त झाला आहे. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत मच्छिंद्रनाथांना कालिकास्त्राची प्राप्ती कशी होणार आहे. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अलख निरंजन आदेश.